नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार, इन्शुरन्स आवर गोल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण एका अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन ऑफ प्रोटेक्शन अँड सेव्हिंग प्लॅनविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करता, जेव्हा एखाद्याच्या भविष्याबद्दल आपल्याला कोणत्याही किमतीत तडजोड नको असते, म्हणूनच जेव्हा आपल्या मुलांचे मोठे झाल्यावर प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आता आपल्यासमोर LIC ची अनोखी बचत व संरक्षण योजना सादर करतो. जीवन लक्ष टेबल नंबर 933. नावाप्रमाणेच जीवन लक्ष हे सुनिश्चित करेल की आपला मुलगा आपल्यासह किंवा आपल्याशिवाय आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करेल. मित्रांनो, ही एक लिमिटेड प्रीमियम पेमेंट पॉलिसी आहे, ज्यामध्ये आपल्याला पॉलिसीची मुदत किती असेल त्यापेक्षा शेवटचे 3 वर्ष हप्ते भरण्याची मुदत ही कमी असेल. या पॉलिसीमध्ये आपल्याला 2 प्रकारचे बेनिफिट मिळतात. विथ प्रॉफिट पॉलिसी असल्यामुळं यामध्ये वेस्टेड सिम्पल रिव्हिजनरी बोनस मिळतो आणि फायनल ॲडिशनल बोनस. ही एक अट्रॅक्टिव्ह कॉम्बिनेशन ऑफ प्रोटेक्शन अँड सेव्हिंग पॉलिसी आहे. या पॉलिसी अंतर्गत कोणकोणत्या पात्रता आहेत त्या पाहूया. मिनिमम एज ॲट एंट्री 18 वर्ष. 18 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीलाच ही पॉलिसी घेता येते. मॅक्झिमम एज ॲट एंट्री 50 वर्ष. नियरेस्ट बर्थडे. मॅक्झिमम मॅच्युरिटी एज 65 वर्ष. पॉलिसीची मुदत ही 13 वर्ष ते 25 वर्ष या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. पॉलिसीची जेवढी जास्त मुदत तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. पॉलिसीची मुदत जेवढी असेल त्याच्यापेक्षा शेवटचे 3 वर्षाचे हप्ते हे भरायचे नाहीत. म्हणजेच जर सपोज तुम्ही पॉलिसीची मुदत ही 13 वर्ष घेतली तर शेवटचे 3 वर्षाचे हप्ते भरायचे नाहीत, 10 वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत. 20 वर्षाची मुदत असेल तर शेवटचे 3 वर्षाचे हप्ते भरायचे नाहीत, म्हणजे 17 वर्ष फक्त हप्ते भरण्याची मुदत असेल. मिनिमम सम एश्योर्ड ही 1 लाख रुपये असेल. 10,000 पटीमध्ये तुम्ही विमा रक्कम ही वाढवू शकता. आणि मॅक्झिमम सम एश्योर्डसाठी कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही. तुमच्या इन्कमनुसार तुम्ही ही पॉलिसीची विमा रक्कम जास्त वाढवू शकता. त्याचबरोबर या पॉलिसीमध्ये हप्ते भरण्याचे प्रकार हे मासिक, वार्षिक, 6 महिने आणि 3 महिने या प्रकारचे अवेलेबल आहेत. मासिक पॉलिसी भरताना तुम्हाला 2 महिन्याचे कॅश नॅचमध्ये करण्यासाठी भरावे लागतील आणि 3र्या महिन्यापासून ॲटोमॅटिक बँकेत येऊन ही पॉलिसी तुमच्या डेबिट होत राहील. या पॉलिसी अंतर्गत रायडर्स कोणकोणते आहेत ते पाहूयात. ॲक्सिडेंट डेथ अँड डिसॅबिलिटी बेनिफिट रायडर, ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म ॲश्युरन्स रायडर, न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर. रायडर्स जर घेतले असतील तर तुम्हाला पॉलिसीमध्ये हा एक्स्ट्रा बेनिफिट मिळतच असतो. त्याचबरोबर या पॉलिसी अंतर्गत कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी मिळतात ते पाहूया. ग्रेस पिरियड, म्हणजेच तुम्हाला पॉलिसीचे विमा हप्ते भरण्यासाठी काही एक्स्ट्रा मुदत मिळते. या मुदतीमध्ये कस्टमरचा डेथ झाली तर यामध्ये तो डेथ क्लेम हा पेबल असेल. त्याचबरोबर ह्या पॉलिसीमध्ये इयरली, हाफ इयरली आणि क्वार्टरलीसाठी 30 दिवसांची एक्स्ट्रा मुदत मिळेल आणि मंथली पॉलिसींसाठी 15 दिवसांची मुदत मिळेल. त्याचबरोबर सरेंडर व्हॅल्यू, तुम्ही 2 वर्ष कंटिन्यू पॉलिसीचे विमा हप्ता भरले असतील तर तुम्हाला ही पॉलिसी सरेंडरही करता येतील. मात्र ह्या पॉलिसीमध्ये सरेंडर जर करत असाल तर तुमचा फायनान्शियल लॉस होऊ शकतो. मात्र हा फायनान्शियल लॉस वाचवण्यासाठी तुम्हाला लोन फॅसिलिटीचा वापर करता येतो. यासाठीही विमा हप्ते 2 वर्ष भरणे बंधनकारक राहील. 2 वर्ष भरले असतील तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यूच्या 90% रक्कम लोन म्हणून मिळू शकते आणि पेडअप व्हॅल्यूच्या 80% ही लोन म्हणून मिळू शकते. याचबरोबर या पॉलिसी अंतर्गत रिवायवल ऑफ पॉलिसीचा बेनिफिट मिळू शकतो. म्हणजेच जर तुमची पॉलिसी बंद पडली असेल तर तिथून तुम्ही ती 5 वर्षांमध्ये चालू करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे विमा हप्ते आणि काही लेट फी भरावी लागते. मात्र तुम्ही ही पॉलिसी ज्यावेळी चालू कराल त्यावेळी तुम्हाला पॉलिसीचे सर्व बेनिफिट मिळतील. त्याचबरोबर पेडअप व्हॅल्यू, जर तुमची पॉलिसी 2 वर्षापेक्षा जास्त वर्ष भरले आणि ती पॉलिसी बंद असेल तरीसुद्धा तुम्हाला तुम्ही भरलेल्या पैसे प्रीमियमवर तुम्हाला काही ठराविक विमा रक्कम ही विमा कवर म्हणून मिळू शकते. त्याचबरोबर सेटलमेंट ऑप्शन फॉर मॅच्युरिटी अँड डेथ बेनिफिट, म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट 2 प्रकारे घेऊ शकते. एक लमसम आणि इन्स्टॉलमेंटमध्ये. लमसममध्ये जर घेतली तर तुम्हाला 1 टाईममध्ये सिंगल पेमेंट मिळणार
आणि इन्स्टॉलमेंटमध्ये जर घेतली तर तुम्हाला ते तुम्ही चॉईस केलेल्या टायमिंगनुसार मिळेल, म्हणजेच 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ही तुम्ही मुदत तुमच्या पद्धतीनं चॉईस करू शकता. मात्र तुमचा नॉमिनी यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. या पॉलिसी अंतर्गत टॅक्स बेनिफिट हे प्रीमियमसाठी एक्झम्प्टेड अंडर सेक्शन 80C अंडर टॅक्स बेनिफिट मिळतात, आणि मॅच्युरिटी अँड डेथ बेनिफिट ही टोटल टॅक्स फ्री अंडर सेक्शन 1010D अंडर मिळू शकते. त्याचबरोबर आपण ही ह्या पॉलिसीचं एक एक्झाम्पल म्हणून पाहूयात. मिस्टर रमेश यांनी ही पॉलिसी घेतली. पॉलिसीची मुदत ही 25 वर्ष आहे. पॉलिसीचे विमा हप्ते भरण्याची मुदत ही 22 वर्ष असणार आहे. शेवटचे 3 वर्ष हप्ते भरायचे नाहीत. त्यांचं वय 30 असेल आणि विमा रक्कम 10 लाख विथ टर्म रायडर ॲड केला असेल तर मंथली प्रीमियम हा 3,987 रुपये असेल आणि वार्षिक हप्ता 46,843. त्यांच्या टोटल पॉलिसीच्या कालावधीमध्ये 10,09,378 रुपये हे भरून होतात. तर त्यांना 25 वर्षानंतर मॅच्युरिटी बेनिफिट कशाप्रकारे मिळतील ते पाहूयात. पॉलिसीची विमा रक्कम 10 लाख रुपये आहे ते 10 लाख रुपये. वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस हा 12,25,000 रुपये. फायनल ॲडिशनल बोनस हा 4,50,000. या पद्धतीने लमसम त्यांना 26,75,000 रुपयाची मॅच्युरिटी मिळू शकते. हा संपूर्ण बोनस कॅल्क्युलेट आपण प्लॅन नंबर 833 जीवन लक्ष लास्ट इयरच्या बोनस रेटनुसार कॅल्क्युलेट केलेला आहे. हाच बेनिफिट जर सपोज त्यांनी सेटलमेंट ऑप्शनमध्ये घेतला आणि सेटलमेंट ऑप्शनमध्ये 15 वर्षांचा त्यांनी सेटलमेंट इन्स्टॉलमेंट 15 वर्षाचे इन्स्टॉलमेंट सिलेक्ट केले तर त्यांना वार्षिक 2,42,928 असे पर इयर असे 15 वर्ष त्यांना ते मिळतील. तेच या पॉलिसीअंतर्गत नॅचरल डेथ कस्टमरची झाली तर त्यामध्ये कस्टमरच्या वारसास कोणकोणते बेनिफिट मिळतील ते पाहूयात. म्हणजेच आपण अंदाजे पॉलिसी होल्डरची 5 वर्षांनी दुर्दैवी नॅचरल नैसर्गिक मृत्यू झाला तर काय बेनिफिट मिळतील ते पाहूयात. सर्वप्रथम पॉलिसीचे सर्व हप्ते माफ होतील. त्यानंतर न्यू टर्म रायडरचा बेनिफिट 10 लाख रुपये मिळेल. त्यानंतर पॉलिसीची विमा रक्कम 10 लाख त्याच्या 10% पर इयर म्हणजेच 1 लाख रुपये हे राहिलेल्या मुदतीपर्यंत मिळतील. दॅट मीन्स 1 लाख रुपये 5 वर्षांनी मृत्यू झाला असेल तर 20 वर्ष पॉलिसीची मुदत शिल्लक राहिली असे 20 लाख रुपये मिळतील. आणि मॅच्युरिटी आफ्टर कम्प्लिटेड 25 वर्षानंतर जी ठरलेली मॅच्युरिटी आहे तेही मिळेल. म्हणजेच समेश्वर बोनस अधिक फायनल ॲडिशनल बोनस असे 26,75,000. टोटल बेनिफिट बघितला तर 26,75,000 मिळेल. 56,75,000 हा टोटल बेनिफिट मिळेल. त्याचबरोबर ॲक्सिडेंट डेथ बेनिफिटचा बेनिफिट बघूयात आपण. या पॉलिसी अंतर्गत आपण सेम 5 वर्षांनी पॉलिसी होल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाती तर काय बेनिफिट मिळतील ते पाहूयात. सर्व हप्ते माफ हा पहिला बेनिफिट मिळेल. दुसरा फायदा हा ॲक्सिडेंट रायडरचा मिळेल, म्हणजेच 10 लाख रुपये. तिसरा न्यू टर्म ॲश्युरन्स न्यू टर्म रायडर समेश्वरचा 10 लाख रुपये मिळेल. आणि चौथा बेनिफिट हा पॉलिसीच्या 10% म्हणजे 1 लाख रुपये राहिलेल्या मुदतीपर्यंत असे 20 लाख रुपये त्यांना मिळतील. विथ मॅच्युरिटीचे बेनिफिट सेम समेश्वर बोनस अधिक फायनल ॲडिशनल बोनस असे 26,75,000. असे टोटल 66,75,000 रुपये मिळतात. ॲक्सिडेंटल डेथमध्ये ॲक्सिडेंटल डेथ रायडरचे ॲडिशनल 10 लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले दिसून येतात. त्याचबरोबर आपण या पॉलिसीचा एक इमेजद्वारे हप्ता किती येतो ते पाहूयात. 20 वयाच्या व्यक्तीला 42,460, 30 वयाच्या व्यक्तीला 43,638, 40 वयाच्या व्यक्तीला 48,038. विमा रक्कम ही 10 लाख रुपये आणि विमा मुदत ही 25 वर्ष असेल. पैसे भरण्याची मुदत ही शेवटचे 3 वर्ष वजा म्हणजे 22 वर्ष असेल. या पॉलिसीसाठी वय कितीही असलं तरी मॅच्युरिटी ही 26,75,000 रुपयेच मिळेल. या पॉलिसीचा वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं, जर कमी वय असेल तर हप्ता कमी दिसताना कमी आहे असं आपल्याला दिसून येतं, आणि ज्या पद्धतीनं वय वाढतंय त्याच पद्धतीनं विमा हप्ताही वाढलेला आहे. त्यामुळे तुमचं ज्यावेळी वय कमी आहे त्याचवेळी तुम्ही ही पॉलिसी काढणं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर होऊ शकतं. या पद्धतीनं आपण ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल, कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
आणि आमचा हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.